तब्बल 2 तपांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय बनावटीची पाणबुडी कलवरी भारतीय नौदलात दाखल होणार आहे. 14 डिसेंबरला माझगाव डॉकमध्ये कलवरी नौदलात शानदार समारंभाद्वारे दाखल होईल. स्कॉर्पियन क्लासमधल्या या पाणबुडीच्या कमिशन सोहळ्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी हत्येची धमकी दिल्याचा आरोप करून गुजरातच्या राजकारणात आदिवासी नेते आणि जेडीयू आमदार छोटू वसावांनी खळबळ उडवली. Z24 बोलताना वसावांनी या आरोपांचा पुनरुच्चार केला. दिल्लीतल्या एका खासगी रुग्णालयात एक जिवंत बाळाला मृत घोषित करण्याची धक्कादायक घटना घडली. एका महिलेनं 2 जुळ्या बाळांना प्रेमाच्युअर जन्म दिला होता. यातील दोन्ही बाळांना डॉक्टरांनी मृत घोषित करून त्यांचे मृतदेह एका प्लास्टिकच्या पिशवीतून आई वडिलांकडे दिले. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेले जात असताना प्लास्टिकच्या पिशवीतील हालचालीमुळे एक बाळ जिवंत असल्याचं पालकांच्या लक्षात येताच त्यांनी बाळाला तातडीनं पिशवीतून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात ऍडमिट केलं. तामिळनाडू आणि केरळ राज्याला ओखी चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून चेन्नई मदुराईसह अनेक शहरातल्या शाळांना सुटी देण्यात आली आहे. दरम्यान ओखी चक्रीवादळानं उग्र रूप धारण केलं असून अरबी समुद्राच्या दिशेनं ते सरकू लागले. केरळ तामिळनाडूसह दक्षिण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळत असून केरळमध्ये किमान 7 जणांचा बळी गेल्याची माहिती आहे. समुद्रात भरकटलेल्या 218 मच्छीमारांची नौदलानं सुखरूप सुटका केली आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांना सज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत. आता पाहूयात राज्यातल्या घडामोडी. पावसात पडलेले खड्डे 15 डिसेंबरपर्यंत बुजवले जातील असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. अनेक नवीन कामंही लवकरच सुरू होतील आणि आता रस्ते बनवताना त्यावर किमान 10 वर्ष खड्डे पडणार नाहीत याची काळजी घेणार असल्याचा दावाही त्यांनी केला. राज्य खड्डेमुक्त करणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याशिवाय बोंडअळीमुळे झालेली नुकसान भरपाई कंपन्यांकडून वसूल केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते. आपण भाजपमध्ये जाणार या केवळ वावड्या आहेत असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षीरसागर यांच्यासोबत बीडपर्यंत विमान प्रवास केला. एवढंच नव्हे तर क्षीरसागर यांच्या घरी जाऊन चहापानही केला. त्यामुळे क्षीरसागर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र मुख्यमंत्री केवळ चहापानासाठी आले होते. त्यांच्यासोबत कसलीही राजकीय चर्चा झाली नाही असं क्षीरसागरांनी स्पष्ट केलंय. गुजरातच्या निवडणुकीसाठी केंद्रातील अख्खं मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी 50 दिवस गुजरातमध्ये तळ ठोकून आहेत. याचाच अर्थ भाजपनं काँग्रेस नेते राहुल गांधींचा धसका घेतल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. तसंच राज्य सरकार सगळ्याच पातळीवर अपयशी झाल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली आहे. मुंबई काँग्रेस प्रदेश कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. मनसेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. नुकताच अनधिकृत फेरीवाले मुद्द्यावरून मनसे आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यात वाद उफाळला होता. त्यानंतर मुंबईत 2 ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. या दरम्यान संजय निरुपम यांच्याकडून आक्रमक विधानं केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर मनसेकडून काँग्रेस प्रदेश कार्यालयावर हल्ला झालाय. या प्रकरणी पोलिसांनी 3 मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश हायकोर्टानं दिलेत. हे प्रकरण प्रशासकीय सेवेशी निगडीत असल्यानं याचिकाकर्त्याने थेट हायकोर्टात न येता आधी मॅटमध्ये दाद मागणं अपेक्षित असल्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलंय. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे याबाबतची सुनावणी झाली. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात काम करणाऱ्या ललिता साळवेंनी लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी सुटी द्यावी असा अर्ज केलाय. राज्यात सध्या टोमॅटोची आवक कमी झाल्यानं भाव वाढले आहेत. महानगरात टोमॅटो 100 रुपयावर गेलाय. भारतातच नव्हे तर पाकिस्तानलाही निर्यात करणाऱ्या नाशिक जिल्ह्यात 60 ते 80 रुपये किलो भाव सर्वसामान्यांना मिळत असल्यानं चव देणारा टोमॅटो चांगलाच भाव खाऊन जातोय. अत्यल्प पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील सटाळ्याच्या पूर्व तर मालेगावच्या पश्चिम पट्ट्यातील गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना स्थलांतर करावं लागतंय. हंडाभर पाण्यासाठी मैलोन मैल
पायपीट करावी लागते. डिसेंबरच्या सुरुवातीलाच भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्यानं प्रशासनानं त्वरित टँकर सुरू करून टंचाईग्रस्त गावांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येते. सातारा जिल्ह्यातल्या खोडशी धरणाच्या कामाला 15 दिवसात मान्यता घेऊन सुरुवात करणार असल्याचं जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितलंय. तसंच 5 कोटींचा तातडीचा निधीही खोडशी धरणाच्या कामासाठी देणार असल्याचं शिवतारे यांनी स्पष्ट केलंय. खोडशी धरणाचं काम 33 वर्ष रखडत असल्याची बातमी झी मीडियानं दाखवली होती. या बातमीची जलसंपदा राज्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दखल घेतली. आदिवासी आयुक्तालयाचे बनावट सही शिक्के कागदपत्र बनवून बेरोजगार तरुणांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केला. आदिवासी विभागातील कर्मचाऱ्याला हाताशी धरून या टोळीनं हुबेहूब शिक्के कागदपत्र बनवून नियुक्तीचे पत्र देत कोट्यवधींची माया जमवली होती. या प्रकरणात मुंबई नाका पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून 2 आरोपींचा शोध सुरू आहे. त्यातील 1 आदिवासी आयुक्तालयातील कर्मचारी आहे तर 2 इतर खात्यातील सरकारी कर्मचारी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. मोतीबिंदू तसंच विविध आजारांमुळे कायमस्वरूपी डोळ्यांची दृष्टी गमावलेल्या 50 रुग्णांना जळगावातील मोतीबिंदू मुक्त अभियान कार्यक्रमात नव्यानं दृष्टी मिळाली आहे. पुन्हा एकदा जग पाहायला मिळाल्यानं डोळस बनलेल्या रुग्णांनी याचं मन भरून समाधान व्यक्त केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्यात सध्या मोतीबिंदू मुक्त अभियानाची सुरुवात झाली आहे. या अभियानांतर्गत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या मदतीनं जळगावात 10 दिवस शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यात 1,094 रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आंगणेवाडीची श्री भराडी देवीची जत्रा 27 जानेवारीला भरणार आहे. काही दिवसांपूर्वी जत्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारत करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. देवीनं दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख निश्चित झाली. भराडी देवी जत्रोत्सवाच्या तारीख निश्चितीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. दरवर्षी गर्दीचे 99 उच्चांक गाठणाऱ्या जत्रोत्सवात यावर्षीही 10 लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतील असा अंदाज आहे. पुण्यात येत्या 13 ते 17 डिसेंबर दरम्यान पंडित भीमसेन जोशी सवाई गंधर्व महोत्सव रंगणार आहे. संगीत रसिकांसाठी मेजवानी ठरणाऱ्या या महोत्सवासोबत पुणेकरांचं अनोखं नातं आहे. म्हणूनच आजही सवाईची तिकीट विक्री सुरू होताच विक्री केंद्रासमोर रांगा लागतात. खरं तर पुण्यात सध्या खूप थंडी आहे. अशा थंडीतही पुणेकरांनी गुरुवारी मध्यरात्रीपासूनच तिकिटांसाठी रांगा लावल्या होत्या. राज्यात लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा सुरू होणार असल्याचं शिक्षण विभागानं स्पष्ट केलं. गुरुवारी शिक्षण विभागाकडून काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यात 10 ठिकाणी SSC बोर्डाच्या मराठी माध्यमांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा फेब्रुवारी 2018 पासून सुरू होणार आहेत. शहरांमध्ये गुणवत्ता शाळा असल्यानं ग्रामीण भागातल्या शाळांची निवड करून त्या शाळांचा दर्जा वाढवण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे. कोकण, पुणे, ग्रामीण, औरंगाबाद, नाशिक, अमरावती आणि नागपूर ही ठिकाणं शाळांसाठी निवडण्यात आली आहेत. डिसेंबर महिन्यात शाळांची निवड करण्यात येणार आहे. सैन्य दलातील अधिकाऱ्यांसाठीही आता एक हेल्पलाईन सुरू झाली आहे. अर्थात ती हेल्पलाईन आहे ती त्यांचे पगार, पेन्शन अशा तत्सम गोष्टींसंबंधीची माहिती देण्यासाठी, त्याचप्रमाणे त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी. इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टम स्वरूपाची ही यंत्रणा असून तिला डेफोडल्स असं संबोधण्यात आलंय. प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाउंट्स या विभागानं विकसित केलेल्या यंत्रणेचं उद्घाटन लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्या हस्ते पुण्यात झालं. सैन्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विविध पदांची बढती प्रक्रिया आता वेग घेणार आहे. तसंच नवी पदंही भरली जाणार आहेत. पुण्यात नितीन गोखले यांच्या सेक्युरिंग इंडिया द मोदी वे या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ही माहिती देण्यात आली. सैन्यात बढत्यांचा मुद्दा 10 वर्षांपासून प्रलंबित आहे, मात्र आता बढती प्रक्रिया राबवायला मान्यता मिळाली आहे. देशभरात घोडेबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा येथील घोडेबाजाराला आणि चैतक फेस्टिवलला उद्यापासून सुरुवात होतीये. या संपूर्ण फेस्टिवलची तयारी पूर्ण झाली असून घोडेबाजारात जवळपास 1500 घोडे दाखल झाले. येत्या 2 दिवसात हा आकडा 3000 घरात जाईल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली. तर आज रात्री 8 वाजता महाआरतीनंतर चैतक फेस्टिवलला सुरुवात होईल.
अकोल्यात 5वं 2 दिवसीय राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलन सुरू आहे. ज्येष्ठ बालसाहित्यिक शंकर कऱ्हाडे हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. या संमेलनात बच्चे कंपनीसाठी धमाल कार्यक्रम परिसंवाद प्रदर्शनं लावण्यात आली आहेत. राज्यभरातील हजारो मुलांनी या संमेलनाला हजेरी लावली. या संमेलनाला मेघना एरंडे यांची मुलाखत गाजली. त्यांच्या धमाल मस्ती प्रसिद्ध कार्टून्स सिने अभिनेत्रींच्या आवाजांच्या मिमिक्रीनं बालरसिकांची मनं जिंकली. डहाणूवरून पहाटे सुटणारी लोकल आता विरार स्थानकाऐवजी बोरिवली स्थानकापर्यंत नेण्यात येणार आहे. त्यामुळे पालघर आणि डहाणूवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पहाटे 4:55 ही गाडी डहाणू स्टेशनवरून निघून विरारला यायची आणि तिथून परत गाडी बदलत प्रवासी मुंबईच्या दिशेने प्रवास करायचे. आता ही लोकल बोरिवली स्थानकापर्यंत येणार असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय टळली आहे. नागपूरमधले व्यावसायिक राहुल आगरेकर अपहरण आणि हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी दुर्गेश बोकडे यानं आत्महत्या केली. छत्तीसगडमधल्या रायपूर इथल्या एका लॉजमध्ये त्यानं आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. 21 नोव्हेंबरला राहुल आगरेकर यांचं 1 कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करून नंतर खून करण्यात आला होता. दुर्गेश बोकडे आणि पंकज हारोडे या दोघांनी राहुल आगरेकर यांचं अपहरण करून खून केला होता. यापैकी पंकज हारोडेला नागपूर पोलिसांनी पश्चिम बंगालमधल्या हावडा इथून गुरुवारी अटक केली होती. गेल्या 2 महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटील बुवा आणि त्याच्या 3 साथीदारांचा जामीन अर्ज रत्नागिरी जिल्हा मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी फेटाळलाय. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज दोषारोपपत्र दाखल होताच पाटील बुवानं मागे घेतला. त्यानंतर पुन्हा मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांकडे जामिनासाठी अर्ज सादर केला. मात्र सरकारी वकिलांनी आपल्या युक्तिवादानं पाटील बुवाचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. पाटील बुवा, प्रशांत पारकर, अनिल मयेकर आणि संतोष पेडणेकर यांच्याविरुद्ध जादूटोळा विरोधी कायद्यानुसार दोषारोपपत्र दाखल केलं आहे. नगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यात हळगाव इथे असलेल्या श्रीराम साखर कारखान्यात कामगाराचा मृत्यू झाला. कारखान्यातील साखरेचा पाक बनवणाऱ्या मिक्सरमध्ये पडून विनोद मोरे या कामगाराचा मृत्यू झाला. रात्री 3:00 ही घटना घडली. दरम्यान मोरे मिक्सरमध्ये पडल्यानंतर तातडीनं तेथील कामगाराने त्याला बाहेर काढलं, मात्र त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असलेला जिल्हा आहे, मात्र या जिल्ह्यात दारू तस्करी करण्यासाठी तस्कर चक्क राजकीय पक्षातील नेत्यांच्या आणि बोधचिन्हांच्या वाहनांचा वापर करत असल्याचं धक्कादायक चित्र पुढे आले. गडचिरोली पोलिसांनी नुकत्याच पकडलेल्या 1.25 कोटी रुपयांच्या अवैध दारू साठ्याच्या जप्तीप्रसंगी हे वास्तव पुढे आलं. विशेष म्हणजे दारू जप्तीत वापरल्या गेलेल्या सुमोवर शिवसेनेचं बोधचिन्ह आणि जिल्हाध्यक्ष सुरेंद्रसिंग चंदेल यांचे पुसटचं नाव असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून गाडी आणि अवैध दारूच्या मूळ मालकाचा शोध घेतला जातोय. रत्नागिरी नगर परिषदेच्या 65 कोटी रुपयांच्या सुधारित नळ पाणी योजनेला स्थगिती देण्यात आली आहे. या योजनेचं काम अन्वी कन्स्ट्रक्शन या कंत्राटदार कंपनीला देण्यात आलं होतं. योजनेत 9 कोटी रुपये वाढीव रक्कम कंत्राटदाराला देण्यात येणार होती. याला विरोधी पक्षानं आक्षेप घेऊन कोकण आयुक्तांकडे तक्रार केली. कोकण आयुक्तांनी या कामाला स्थगिती दिल्यानंतर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी हे काम स्थगित करण्याचे आदेश दिले. स्थानिकांच्या तक्रारीवरून गोव्यातल्या पणजीच्या सांतेनेज इथल्या मशीद आणि कब्रस्तान परिसरात हाय डेसिबलचे लाऊडस्पीकर वापरण्याची मनाई करण्यात आली. तशी नोटीस पणजी महानगरपालिकेनं संबंधित मशिदीवर लावली आहे. सार्वजनिक शांततेची ग्वाही मागितली आहे. ट्रस्टनं पालिकेला संपर्क केला असून लवकरच यावर मीटिंग बोलावली जाणार आहे अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरांनी काँग्रेस कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. सलाम शेख रोड दुरुस्तीकरता महापालिकेत विचारणा करण्यास गेला होता. त्यानंतर महापालिकेतून बाहेर निघताना गेटजवळ महापौर जावेद दळवी यांनी सलाम शेखला शिवेगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. मारहाणीत सलाम शेख याच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्यात. या प्रकरणी सलाम शेखला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून महापौर जावेद दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करतायत.
नागपूर टेस्टमध्ये लंकेला धूळ चारल्यानंतर आता टीम इंडिया दिल्ली जिंकण्यास सज्ज झाली. दिल्लीच्या फिरोजशाह कोटलावर भारत आणि श्रीलंकेमधील तिसरी टेस्ट रंगणार आहे. आता टीम इंडिया लंकेला परास्त करत 2-0 सिरीज जिंकते का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दिल्ली टेस्टसाठी शिखर धवनचं टीम इंडियात कमबॅक झालंय, त्यामुळे लोकेश राहुल, शिखर धवन आणि नागपूर टेस्टमधील सेंच्युरी आणि मुरली विजय या तिघांपैकी कोणत्या दोघांना खेळवावा हा यक्षप्रश्न कॅप्टन कोहलीसमोर असेल. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीची क्रिकेटपटूंच्या पगारवाढीची मागणी सीओए अर्थात प्रशासक समितीनं मान्य केली आहे. विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि रवी शास्त्री यांनी प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय, डायना अॅडुलची आणि बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांची भेट घेतली. क्रिकेटपटूंना सध्या लागू असलेल्या वेतनश्रेणीमध्ये अ दर्जाच्या करारातील क्रिकेटपटूंना 2 कोटी रुपये मिळतात. ब श्रेणीतल्या क्रिकेटपटूंना 1 कोटी आणि क श्रेणीतल्या क्रिकेटपटूंना 50 लाख रुपये देण्यात येतात. आता क्रिकेटपटूंची नवी वेतनश्रेणी लवकरच बीसीसीआयकडून जाहीर करण्यात येईल. सीसीआयनं बीसीसीआयला 52 कोटी 24 लाखांचा दंड ठोठावलाय. आयपीएलमध्ये नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियानं बीसीसीआयवर हा कारवाईचा बडगा उगारलाय. 2013 सीसीआयनं बीसीसीआयवर अशाच प्रकारची दंडात्मक कारवाई केली होती. सीसीआयनं 44 पानांचा अहवाल दिलाय. बीसीसीआयच्या गेल्या 3 वर्षांमधील आर्थिक उलाढालीच्या आधारे हा दंड ठोठावण्यात आलाय. रोल बॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं आणि शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब बेळगाव यांच्या सहकार्यानं आयोजित 14व्या वरिष्ठांच्या रोल बॉल स्केटिंग राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रानं बाजी मारली, तर महिला गटात राजस्थाननं 36 पराभव करून स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं. स्पर्धेच्या अंतिम फेरीत जम्मू काश्मीरनं पहिल्या सत्रात महाराष्ट्रविरुद्ध 6-2 आघाडी घेतली होती, मात्र दुसऱ्या सत्रात महाराष्ट्रानं कमबॅक करत 6-7 अशा कडव्या लढतीत पराभव केला. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या नामांकित पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनची विश्वासार्हता धोक्यात आली. सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी पुणे मॅरेथॉनमध्ये सहभागी न होण्याची नोटीस ऑल इंडिया ॲथलेटिक्स फेडरेशननं दिली आहे. केवळ 2 दिवस आधी मॅरेथॉनची मान्यता रद्द केल्याचं जाहीर केल्यानं खेळातील खिळसवाणं राजकारण समोर आलंय. क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी लग्नानंतर कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचं दर्शन घेतलं. सागरिका घाटगे ही कोल्हापूरच्या घाटगे घराण्यातली आहे. लग्नानंतर नवपरिणीत दाम्पत्य प्रथमच कोल्हापुरात दाखल झालं. यावेळी त्यांनी मंदिरात जाऊन अंबाबाईचं दर्शन घेतलं. पद्मावती या सिनेमामुळे दीपिका पदुकोणचा अनेक जण तिरस्कार करतायत. असं असलं तरी एक व्यक्ती अशीही आहे की त्याच्या हृदयात दीपिकासाठी फक्त आणि फक्त प्रेम आहे, पण रणबीरच्या या प्रेमाचा पद्मावतीला फटका नको बसायला, म्हणून त्याला दीपिकापासून दूर राहण्याचा सल्ला प्रोडक्शन हाऊसकडून देण्यात आलाय. कारण दोघांच्या लव्ह स्टोरीमुळे अजून दुसरा कुठला वाद निर्माण होऊ नये याची खबरदारी प्रोडक्शन हाऊसनं घेतल्याचं म्हटलं जात आहे.